रखनी हर जगह। जो दिवाली में जो भी आज की तारीख में बचत गट है, छोटे मोटे जो पंती बनाने वाले जो कुम्बार कारागीर है, जो गर्भवती पंती बना के वो लोगों को बेचते हैं, जो ऐसे छोटे छोटे धंधे वाले लोग हैं दिवाली के, उनको उनसे खरीदी करो, क्योंकि वो उसके ऊपर उनकी दिवाली है, आपकी दिवाली उनके ऊपर चलने वाली है। और जो आवाज़ ने जो दिवाली के बारे में जो आवाज़ उठाया है कि छोटे से छोटे दुकान वालों से खरीद करो, उसका मेरा हमारा सपोर्टर ऐसे ही होना चाहिए। मोदी साहेबांची एक संकल्पना है कि आत्मनिर्भर भारत व्हावा, म्हणजेच आपल्याच लोकांनी बनवलेल्या वस्तू आपण घ्याव्यात, नक्की परदेशातून येणाऱ्या चायनासारख्या येणाऱ्या देशातून जे आपण वस्तू खरेदी करतो त्यामुळे आपल्या लोकांनी बनवलेल्या वस्तूवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं माल खपलं जात नाही आणि बिचारे आपलेच लोक, त्यामुळे काही त्या ठिकाणी अशी परिस्थिती आलेली आहे की उपासमारी त्यांची झालेली आहे। आणि म्हणूनच मी आव्हान करेन तमाम जनतेला, नागरिकांना, की आपण स्वदेशी बनवलेल्या वस्तू असतील, दिवे असतील, फरालाच्या काही वस्तू असतील, घराघरात महिला बनवत आहेत, व्हॉट्सअपवर त्यांचे सगळे रेट्स येत आहेत, त्यांची एक चांगली संकल्पना त्याच्या माध्यमातून येत आहे, तर आपण त्यांना सपोर्ट करावा, त्यांच्या वस्तू घ्यावा, ना की आपण परदेशातील वस्तू घ्याव्यात, कारण चायनामधून मोठ्या प्रमाणामध्ये काही वस्तू येत आहेत आणि आपण ते घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आपण त्यांचा फायदा करून देतो आहे। तर आपल्या आत्मनिर्भर भारताच्या या मोदीच्या संकल्पनेला जाऊन आपण आपल्या देशाला स्वदेशी मार्ग घ्यावा अशी सगळ्यांना विनंती। आणि म्हणूनच आवाज टुडे सारख्या या चॅनलवर मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी अशा प्रकारची एक मोहीम हाती घेतलेली आहे की आत्मनिर्भर भारत ह्या माध्यमातून स्वदेशी माल लोकांनी घ्यावा, याचा प्रसार करण्यासाठी ज्याप्रमाणे आम्ही सांगत आहोत तशाच प्रकारे आवाज टुडे देखील पुढे सरसावलेलं आहे। मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आवाज टुडेच्या माध्यमातून एक मोहीम राबवण्यात आलेली आहे की दिवाळीची खरेदी करत असताना बऱ्याचसे असे प्रकार, म्हणजे आयटम ज्याला बोलू शकतो, चायनाच्या लाइटिंग आलेले आहेत, चायनाचे दिवे आलेले आहेत, त्याची खरेदी न करता भारत देशाला अपेक्षित असलेलं वस्तू ज्या भारतामध्येच तयार होतात, ज्या भारताच्याच अर्थव्यवस्थेमध्ये भर टाकू शकतील, भारताच्या नागरिकाला त्याचा फायदा होईल, अशा वस्तू विकत घेऊन ह्या देशातला नागरिक आत्मनिर्भर व्हावा, तो सक्षम व्हावा, आपला भारत देश सक्षम व्हावा, त्या पद्धतीच्या वस्तू मार्केटमध्ये ज्या आल्या असतील त्या वस्तूंची खरेदी करून आपल्या भारत देशाला सक्षम करावं, आपला आर्थिक व्यवस्था सक्षम करावी। आणि म्हणून फक्त आणि फक्त आवाज टुडेनी जो मोहीम राबवली किंवा जो संदेश देण्यासाठी जी मला संधी दिली, नवी मुंबईचा युवक म्हणून नागरिकांनी या ठिकाणच्या ये मार्केटमध्ये येणाऱ्या वस्तू ह्या भारत देशाला सक्षम करणाऱ्या, भारत देशातल्या नागरिकांनी घडवलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी जी मोहीम राबवली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि ह्या नवी मुंबईतील सर्व नागरिकांना आवाहन करतो, आपण भारत देशातच तयार झालेल्या वस्तू खरेदी कराव्यात, असं ह्या दिवाळीच्या निमित्तानं संदेश देतो। दो तीन साल के अरसे के बाद दो साल के कोरोना मुक्त दीपावली होने वाली है और हम उल्लास के साथ दीपावली मनाते वक्त हमारे परिवार की तरफ, हमारे बच्चों की तरफ खासकर ध्यान देना बहुत ज़रूरी है। और सबसे बड़ी बात है नॉइज पॉल्यूशन न हो, उस प्रकार के पटाखों का उपयोग करना चाहिए, कोई भी प्रकार से ध्वनि और एयर पॉल्यूशन न हो, उस प्रकार के जो सामान्य और जो लोकल गृह उद्योग के माध्यम से बने हुए पटाखे हों, पदार्थ हों, फराल हों, मिठाइयाँ हों, वो उन्हीं व्यक्ति से खरीदिए जो हाउसमेड हो, महिला बचत गटों के माध्यम से बने हो, कोई संस्था एनजीओ के माध्यम से बने हो। बहुत सारे विकल्प जो एनजीओ, महिला बच्चे, अनाथ बच्चे, बहुत सारी एनजीओ हैं, उनके माध्यम से जो चीज़ें बनती है उसका ही उपयोग खासकर इस दीपावली में खरीदने के लिए कीजिए, जिससे कि हर सामान्य व्यक्ति को हमारा कुछ ना कुछ अंश उनको मदद करने का हेतु
उनके घरों को सक्षम करने के लिए आर्थिक मदद उनको हो सकती है, ऐसा मैं दायित्व मानता हूँ। और यही हमने निश्चय करना चाहिए कि हमारे इस दीपावली त्यौहार में ही नहीं तो आने वाले हर त्यौहार में जिससे सामान्य लोगों को फायदा हो, जिनके आर्थिक परिस्थिति में कोई प्रकार का सुधार हो, वही चीज़ें खरीदें और उनको प्रोत्साहित करें। पुनश्च एक बार मेरी शिंदे फैमिली की तरफ से, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की तरफ से, मैं दीपावली की सभी भारतीयों को, सभी देशवासियों को और पूरे जगवासियों को मैं दीपावली की शुभकामनाएं देता हूं। इस साल आवाज़ टुडे चैनल ने स्वदेशी सामान खरीदने का जो आह्वान किया है पूरे नई मुंबई में, मैं उसका समर्थन करता हूं, कि सभी लोग से आह्वान करता हूं कि चाहे मिठाई हो, चाहे अपना दीपक हो, चाहे लाइट हो, हर एक सामान अपने स्वदेशी ही खरीदे और अपने देश को मजबूत बनाए, आत्मनिर्भर बनाए। आज उसी क्रम में मैंने सबसे आह्वान किया है कि मेरे ऑफिस व कार्यालय पर जो महिलाएं अपनी हैं वो उन्होंने दिया सजाया है, और मैं चाहूँगा कि हर एक कोई वो दीपक खरीदे और इन महिलाओं के घर में भी दिवाली की रोशनी जगमग करे। Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.